हार्दिक स्वागत करतो. कार्यक्रमाची सुरुवात करत आहोत. ईश्वर स्वामाने वसंतराव पाटील विद्यालय नेमनपूरचे वाद्यवृंद समूह प्रस्तुत करत आहे. ईश्वर Thank you.
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्वातंत्र्य सेनानी स्वर्गीय वसंतराव पाटील यांचं जन्मशताब्दी वर्षानिमित्त 13 नोव्हेंबर 2017 या वर्षभराच्या कार्यक्रमामध्ये वसंतराव पाटील शिक्षण संस्था यांच्या वतीनं स्वर्गीय वसंतराव पाटील स्मृती व्याख्यानमाला संपन्न होत आहे. हे आजचं सातवं पुष्प आहे. या व्याख्यानमालेसाठी उपस्थित असलेले माननीय श्री पाचपोटे हे सुचारू होते. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री आनंद शोरे, लोकयुक्त नगराध्यक्ष रेमनपूर, प्रमुख उपस्थितीमध्ये माननीय मेदी माने, प्राध्यापक भोसले सर, संस्थेचे पदाधिकारी या रेमनपूर नगरातील आजी माजी नगराध्यक्ष, नगरसेवक, विविध संस्थांचे पदाधिकारी, प्रतिष्ठित ग्रामस्थ, या संस्थेचे सर्व मुख्याध्यापक, तसेच कर्मचारी आणि गोंधळी वर्ग. आजचं हे सातवं पुष्प बोलण्यासाठी ज्येष्ठ विद्यावर्धन आपले उपस्थित झाले. त्यांचा मी मनपूर्वक असे थोर विचारवंत किंवा थोर माणसं आपल्या नजरेसमोर आली, त्यांच्या कार्यात आपला उजाळा मिळावा या निमित्तानं हे व्याख्यानमाला संपन्न होत आहे. या व्याख्यानमालेसाठी विविध अनेक स्थळातील लोकांचं सहकार्य लाभते. अनेकांनी याचा लाभही घेतलेला आहे आणि यातून नव्या पिढीला आपण चांगला संदेश द्यावा हेच त्यातून अपेक्षित आहे. या व्याख्यानमालेच्या निमित्तानं आपण सर्व उपस्थित राहिला आणि सर्वांनी या कार्यक्रमात सहभाग दर्शवला आहे. पुन्हा एकदा आपण सर्वांचा स्वागत करतो आणि माझ्याकडून संपवतो. जय देवा. धन्यवाद सर. एखाद्या फुलाचा रंग आपण विसरू शकतो, कधी त्याचं उमल नाही आपल्या लक्षात जात नाही, पण त्याचा नुसता सुगंध जरी आला तरी त्याचा रंग उमलण्याचा डोळ्यासमोर आपल्या उभं राहतो. आम्ही आपल्या स्मरणा करावं म्हणून आपण इथे मान्यवरांचा रंगगंधित फुलांनी इथे सत्कार घेतोय. आपल्या या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले या कार्यक्रमाचे प्रमुख व्याख्याते मान्य श्री पाच प्रोजेक्ट आहेत ज्येष्ठ विचारवंत यांना मी विनंती करते की आपण आपल्या सत्काराचा स्वीकार करावा. मी संस्थेचे आदरणीय सचिव एचे माने सर आपण यांना विनंती करते की आपण कोळेकरांचा सत्कार करावा. तसेच लोकनियुक्त नगराध्यक्ष आनंद कोळे सर हेही वेळाची वेळ काढून उपस्थित आहेत. मी माने सर आपणास विनंती करते की आपण कोळे साहेबांचाही सत्कार करावा. समाजामध्ये ज्या मुलांच्या अतिशय
हिंदक किंवा अतिशय खालच्या बाबतीने बाहेर जात अशी मतिमंत मुलं आहेत, मुकबधीर मुलं आहेत. या मुकबधीर मुलांच्यासाठी त्यांनी साताऱ्यामध्ये समता शिक्षण प्रसारण संस्थेच्या वतीनं एक विद्यालय चालवलेलं आहे की ज्या मुकबधीर विद्यालयांमध्ये जवळपास 300-350 विद्यार्थी ज्ञानार्जनाचं काम करत असतात. केवळ त्याच विद्यार्थ्यांसाठी ते काम करून थांबलेले नाहीये. आपल्या पूर्वजांचं जे आयुष्य आहे ते जगासमोर यावं, लोकांसमोर यावं, त्यांच्या वेदना आणि दुःख लोकांसमोर यावं म्हणून त्यांनी आव्हान नावाचं आत्मचरित्रात्मक पुस्तकही लिहिलेलं आहे. एवढंच थांबची तर ते पार्थ कोणतेच असले आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये ज्यांच्या हातांमध्ये सरस्वती वर्षानुवर्ष नांदत होती त्यांच्यापासून ज्यांनी काही अर्थ घेऊन महाराष्ट्रामध्ये आपल्या वेदना आणि आपलं दुःख जगासमोर मांडण्याचा प्रयत्न केला अशा विद्रोही सांस्कृतिक चळवळीचं त्यांनी व्यासपीठ महाराष्ट्रामध्ये उभं केलेलं आहे आणि विद्रोही साहित्य संमेलन ते महाराष्ट्रामध्ये आवर्जून घेत असतात. जिथं जिथं अन्याय असल्याच्या तिथं तिथं पार असं हे समीकरण झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. ते नुसतेच कृती बोलतात आणि सोडून देतात असं नाही आहे, त्यांच्या कृतीतून त्यांनी दाखवून दिलेलं आहे. त्यांचा परिवार जर बघितला तर तो खऱ्या अर्थानं आंतरराष्ट्रीय परिवार असेल असं चित्र आहे. कारण त्यांची एक मुलगी बिहारमध्ये यादवांच्या आहे. त्यांची जी सून आहे ती सून ख्रिश्चन धर्मी आहे आणि असं विविधांगानं असणारं असं व्यक्तिमत्व आज आपल्या समोर आलेलं आहे. त्यांच्या पेहरावरूनही आपल्या लक्षात येतं त्यांचा नागरा स्वभाव. आपण त्यांचं मनोगत ऐकण्यासाठी, दादांच्या बद्दलचे विचार ऐकण्यासाठी आतुर झालेला एवढा अल्पसा परिचय करून देऊन मी आपली रजा घेतो. धन्यवाद. बरं आहे म्हणजे तुमच्या आपल्या गावला घेऊन घ्या.
करावं पाहिजे. मित्र मी काही वाचता लिखता अजिबात. शेतकरी माझ्याकडे मुशी आहे, गाय आहे, बैल आहे, शेती करतो. माझा जन्म एका पोत्राच्या पोटी झाला. माझा बाप रोज सकाळी उठायचा, भीक मागायला जायचा आणि भीक मागून आला तर 11 वाजता मला तयार असायचं. मी स्वतः 10वीपर्यंत पोत्रात होतो. मस्तपैकी बाहेर आमच्याकडे तिकडे चोळीचं पण घालतात, आता लावतात. माझ्या लहानपणाच्या काळामध्ये माझी आई, माझ्या सगळ्या बायका, माझ्या सगळ्या आई किंवा याच्या स्त्रिया चुळी घालायच्या. सगळ्या चुळीचे कण कमरेला बांधून भीक मागायचो. आपल्या समाजाचं भाग्य असं आहे की आपण त्यांचा वारस सांगतो, वारसा सांगतो. माणसं एवढी महान होती, ते तुमच्यासाठी किती लढली, किती झगडली याचा आपण मोजमाप करत नाही. पण आणि आपला नेमका वारसा कुठं आहे हे आपण 16 मे 2014 विसरून गेलो. 16 मे 2014 रोजी आपण कुणाचे वारस होतो, आपला दादाचा संबंध काय, आपला चव्हाणसाहेबाचा संबंध काय, आपला शिवाजी महाराजांचा संबंध काय, आपला गौतम बुद्धाचा संबंध काय, आपला महात्मा ज्योतिराव फुलेंचा संबंध काय, हे सगळं आपण विसरून गेलो. आणि आज मला आनंद वाटतो की दादाच्या विषयी तुमच्या म्हणून मला काही समजून घेता, चव्हाणसाहेबाच्या बरोबर मला बोलता. मी एक भाग्यवान माणूस आहे, मी एक दुर्दैवी माणूस आहे. कारण 23 सप्टेंबर 1985 रोजी चव्हाणसाहेबाचा मी कार्यक्रम घेतला होता. त्यावेळेचा काळ असा होता की महाराष्ट्रामध्ये बहुजन समाजातली सगळी तरुण हिंदू एकता आंदोलनाच्या मार्फत तिथल्या ब्राह्मणच्या एके वैदिक नरीन यांच्या तळ्या उतरत होती. आणि त्यावेळेस भिवंडी मिळत होती आणि भिवंडीमध्ये हिंदू मुस्लिमाची मोठी दंगल झाली होती. आणि त्या दंगलीच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या बहुजन समाजाच्या तरुणांना काहीतरी सांगावं म्हणून मी चव्हाणसाहेबाला पत्र लिहिलं आणि म्हटलं की मी महाराष्ट्रामध्ये साताऱ्यामध्ये तुमच्या मतदारसंघात राष्ट्रीय एकांता परिषद घेतो आहे आणि आपण उद्घाटकमध्ये यावं. त्या काळात मोबाईल नव्हते, ते काहीच नव्हतं. दोन नंतर पत्र लिहिलं. चव्हाणसाहेबांचं पत्र आलं मला की मी येतोय म्हणून. पुन्हा पत्र आलं की कार्यक्रम पत्रिका पाठवा. त्या कार्यक्रमाचा विषयच असा होता की सांप्रदायिक राष्ट्रवादाला आव्हानाचा विषय होता. चव्हाणसाहेबांनी मला पत्र लिहिलं की मी सकाळपासून हजर राहू शकतो. हे पत्र आल्यानंतर अंगावर काका. पण 11 वाजल्यापासून चव्हाणसाहेबांना सांभाळायचं 5 वाजेपर्यंत म्हणजे अवघड गोष्ट आहे. शरद पवार साहेबांना सांभाळून खूप पाहिजे. चव्हाणसाहेबांना सांभाळलं अवघड का? आणि चव्हाणसाहेब 11 वाजता त्या स्टेजवर आले. समोर माणसं नाही, कसं तरी चांगला गुरुंडा म्हणतो तुम्ही बोलायला सुरुवात करा. आणि चव्हाणसाहेबांच्या बंगल्याला बसतो आणि दिवसभर मी चव्हाणसाहेबाला छेडत होतो. पहिला प्रश्न होता, मी म्हणलं कृष्णा काय वाचले. चव्हाणसाहेबांना म्हणले कसं वाटलं. मी म्हणलं हे विणू ताई निघलं असतं कसं झालं असतं. आणि विणू आईला म्हणायचं, विणू ताईला आई म्हणायचं. आई साहेबांनी निघलं असतं कसं झालं असतं. चव्हाणसाहेबांना म्हणले तो आगावा आहे, माझ्याकडे तरी खोट आहे, त्याच्यामध्ये ते करत नाही. मी कार्यक्रम त्याच्यामुळे ते करत नाही, ते खोट आहे माझ्याकडे. गंभीर असणारे रिन्युअल करणारे फोटो असतात. 23 सप्टेंबरला कार्यक्रम संपला. चव्हाणसाहेब दिल्लीला गेले, सगळी तीन नोव्हेंबरला आपल्याला सोडून गेले. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे मतदारसंघातला शेवटचा कार्यक्रम माझ्यासारख्या एका दलित समाजातल्या पोतराजांच्या पोराने एवढ्या मोठ्या माणसाचा कार्यक्रम घ्यावा. हे कदाचित भारी असेल सहवास म्हणून किंवा सहवास लाभला सतरा आणि काहीतरी झाला. चव्हाणसाहेबांची पार्श्वभूमी हा सगळ्यांसाठी चांगली तुम्हाला की आपण सगळं विसरून गेलो. मागा महाराज बुद्ध विसरून गेलो, मी मागा महाराज शिवाजी महाराज विसरून गेलो, मी मागा महाराज मी आता या
मठाच्या केंद्र ते गेलो तुमच्या आत्ता महानिधीचं फोटो बघितला. या आत्ता महानिधीच्या फोटो बरोबर मी जसं कुणाच्या पाया पडत नाही मी कुणाचा पाया पडत म्हणजे माझे नागवंड असले तर मी पाया पडून घे. आमदार सरांनी सांगतात चुकीनं केलं सांगितलं जरा की माझी मुलगी थोरली मुलगी ख्रिश्चन समाजातली आहे आणि पदवी मुलगी पाटण्यापासून एक दिवस लागतो त्या यादवांच्यात आहे आणि माझी सून आहे ते रशी आहे. माझं येड येड कुटुंब आहे माझं माझी स्वतःची बाजूला काम नाही आणखी पुढं सांगत होतो म्हणजे बंदर आपण तुम्हाला काळजी नको याचं बायकोचं काय तुम्हाला पूर्वीचं सांगते मग याचं घरच काय आहे ते सांगतो आपण आजनं ते कुटुंब आहे हे सगळं घडलं त्याच्यामध्ये. हे घडण्याच्या पाठीमागच्या प्रेरणा कोणाच्या सगळं घडण्याच्या पाठीमाग या घडण्याच्या पाठीमाग पहिली प्रेरणा बुद्धाची जात थोडा समजेला. हा माणूस आपण समजून घेतला का चव्हाण साहेबांना वसंतराव दादाला समजून घेत असताना बुद्ध समजून घेतला पाहिजे शिवाजी महाराज समजून घेतले पाहिजे वारकरी संप्रदाय समजून घेतला पाहिजे आणि मग बाकीचे सगळे समजून घेतले शिवाय चव्हाण साहेबापर्यंत आणि दादा पर्यंत ते घडलं जातं. एक ठिकाणाचं पोरग शाळात जा बाय आई सांगती शाळातून आई मारती माझ्या आईच्या पायात एवढे मोठे तोडे होती येतील तुरची शाळेत जात नाही मग बपुट्याला धरायची उचलायची आपटायची आणि त्या तोड्याला लाल घालायची रिवॉर्ड आहे बाई दाखवतो शाळेत माझ्या आईला मी शाळा शिकवायचं नाही करायचं शिकवायला गेलो तर तिला टेन्शन धरता लागली. या मातेला एका पोर्टलाच्या बाजूला असं वाटलं की आपलं पूर्ण शिकलं पाहिजे हे पूर्ण आलं कसं काय आलं एवढं शिक्षण चांगलं कसं मी घेऊ माझ्या आईला मूड असते माझ्या पोर्टला भीक मागणाऱ्या बापालाही मूड असते कसं की मूड असते आपण कुणाला समजून घेतले. माझं हे दुर्दैव आहे बुद्धाच्या बाबतीत मी एका ठिकाणी माझ्या त्या माझ्या मुलीचं सासर त्या बिहारमध्ये बसलो होतो माझ्या मुलीच्या सासू सासू आली रात्री त्याला बसलो होतो आणि मी तिथल्या सगळ्या त्या शेतकऱ्यांना म्हणालो त्याला बिहारमध्ये समजी म्हणतात पाहुण्याला पायी पाहुणे म्हणतो तुम्ही समजी तर मी त्या सगळ्यांना म्हणालो हा बहुत कृष्ण शिको तर ती माणसं मला म्हणाले कसे काय कैसे हो आज तो भूत की देश मी पाहिला हो ते फाशी नका म्हणजे हो तो आठवत ना या बुद्धाला जगा भारतामध्ये काय प्रसारित केले तो अच्युत था अस्पृश्य होता आता तपास आपण गेलो का बुद्ध धर्मानंतर काय की आपण तरी गावसा बाहेरच्या त्या बाबासाहेबांच्या दाखवत करायचं नाही ही माणसी शाळाची होती दादा शिकलेले नव्हते सातवी पाच झाले दादा आणि श्यामराव दादानी त्यांना शाळेत काढलं शेती करायला दादाच्या आईवर लहानपणी वारली ते एकत्या गाडी मामाने सांभाळलं तिकडे कागदपणे जन्म पडला होता शाळेचा गंध नाही पण पुढं जावं बहुजन समाजासाठी काय करावं या प्रेरणा आलं तर बुद्ध त्याच्या बापाच्या घरी अठराशे बैलाचं बैलाचं वाटावं दादर नांदवी होती दादर एक जमीन होती मामाचं गाव राज्य पलीकडे आहे कोणी आणि तिकडं शाक्याचं राज्य आहे दोन्ही राज्यांच्यामध्ये कोयली नदीच्या पाण्यावरून झगडा सुरू झाला आणि मग सेनापूरच्या असतात आपल्याकडे दोघांचं भांडण नाही झालं तर आपलं कसं चालायचं म्हणून दुकानदाऱ्या चालवणारे जे माणसं असतात आपल्याकडे राजकारणात त्या असतो आणि त्याशिवाय मधली माणसं मोठी होत नाही मधली माणसं मोठी व्हायची असतात मोठीची भांडणं लागलीच पाहिजे तो राजकारणाचा नियम आहे आधी ते चालवा हळूहळू शरद पवार आले कसं करायचं पुन्हा आणखी आलं कसं करायचं काय सांगतात कुणाच पण मी ऐकले काय करणार पुन्हा पुन्हा व्यक्ती सांगतात ते पण मी ऐकले कारण पवार साहेब त्याच्या जवळ ते राहिले बरोबर सांगतात
त्याला पण बघण्याचा जवळ बोलण्याचा सुरू झाला. हा बुद्ध नित्य लोक मनामध्ये वाचिन सगळ्याची बात करत होतो. शेतकऱ्याचं पोरग पाण्याच्या प्रश्नावरती झगडा झाला. तो बुद्ध म्हणाला, सिद्धार्थ गौतम सिद्धार्थ त्याला म्हणाला की तुम्ही हे झगडा मिटवा म्हणला पाण्याचा. जलशिवार नाही बोलते का अधिकारी जलक्रांती जलशिवार शिवाय बोलतच नाही तुम्ही राजकारणात आणि शेतकऱ्याशिवाय काही बोलतच नाही. एवढं स्वस्त झालं. पाऊस नाही पडला तर काय सिमेंटचे बांधारी करतील पुन्हा सर इतकं सगळं. आता हे चालत कुठं आलंय जलक्रांती जलशिवार या त्याच्यात 8000 वर्षापासून चालत आले. दादाने त्याच्यावर काम केलं, चव्हाण साहेबांनी त्याच्यावरती काम केलं, पवार साहेब त्याच्यावरती काम करतात, अनेक लोकांनी आपलं बहुजन समाजातल्या लोकांनी पाण्यावरती काम केलं. पण हा जो पाण्याचा प्रश्न आहे तो त्या काळातला 8000 वर्षापूर्वीचा बुद्धाच्या काळात. बुद्ध असा म्हणाला की हे पाण्याचा प्रश्न आहे तुम्ही समोर समोर मिळवा. ऐकलं नाही सेनापतीनं, कारण त्याला सेनापती गिरी करायची होती. ऐकलं नाही म्हणलं ठीक आहे ते सुरू चालू. हा माणूस पाण्याच्या प्रश्नावरती बाहेर पडला. बुद्ध एक शेतकऱ्याचं पोरग पाण्याच्या प्रश्नावरती बाहेर पडलं आणि बाहेर पडल्यानंतर जगाला एक तत्वज्ञान दिलं. म्हणजे शेतकऱ्याच्या पोरांनी पाण्याच्या प्रश्नावर सांगितलेलं जे तत्वज्ञान आहे त्याला बुद्ध धर्म म्हणतात. हा बुद्ध हा शेतकरी होता, कुठलाही आधुनिक नव्हता. त्या काळात महात्मा बाकीच्या जाती निर्माण व्हायचे होते, झालेल्या नव्हत्या पूर्ण. हा बुद्ध ही जी परंपरा आली बुद्धाच्या नंतर ती कुठवर येईल ती सेवागिरीपर्यंत येऊ शकते. तर ही बहुजनाची ती त्यागाची परंपरा आहे. तिथला वारकरी संप्रदाय आहे, हजारो महिने चालता ती वारकरी. आणि अशा एका कुटुंबामध्ये दादाचा जन्म झाला होता की त्याला बहुजन समाजाचा चेहरा होता, शेतकरी कुटुंबाचा चेहरा होता. बुद्धासारखा तो आई बापाला सोडून बाहेरचे आई बाप दादाला सोडून केले होते. अशा एका कुटुंबामध्ये त्या माणसाचा जन्म झाला. आणि जन्म झाला त्यावेळी अवस्था काय, शिकावं आणि शेती करावं, सातवीतनं शाळा सोडली आणि शिकावं, शाळा बंद झाल्यानंतर शेती करावी, आपण भावाच्या बरोबर श्यामराव दादाच्या बरोबर काम करत आहे. पण पुढे काय, एका बाजूला घर आहे, शेती आहे, प्रपंच आहे आणि दुसऱ्या बाजूला बाहेर रणांगणात चलो इंग्रज हटाव, इंग्रज इंग्रजला हटाव, छोडो भारत, वंदे मातरम, महात्मा गांधीजी जे चालू आहे. जन्म आणि जन्माच्या नंतर जे सुरू झालेलं आहे हा जो काळ आहे दादांचा, तो काळ हा संघर्षाचा काळ. तो दादांचाच होता का? नाही. तो चव्हाण साहेबांचा पण होता. चव्हाण साहेब जरी श्रेष्ठ असले, ज्येष्ठ असले दादांच्या त्याचा काळ होता. ही जी लढाईची परंपरा, ही लढाईची परंपरा काय म्हणते, ब्रिटिश आलेली गोळ्या घाला असते का? कारण त्याला पाठीमागे शिवाजी महाराजांच्या स्वातंत्र्याची पण कल्पना होती. शिवाजी महाराजांच्या स्वातंत्र्याची कल्पना ही कशी आहे की जाती धर्माची कल्पना होती का? आपण शिवाजी महाराज म्हणतो की जय भवानी जय शिवाजी, पुन्हा काय करा मुसलमान डोक्यात नदी घेत नाही मुसलमान. म्हणजे शिवाजी महाराज जमीन मोजली बोलत नाही, शिवाजी महाराज महसूल ठरवून दिला बोलत नाही, शिवाजी महाराज रांजेच्या स्त्रियांच्यावरती अत्याचार केला म्हणून रांजेच्या पाटलाचा खून केला, मग रांजेच्या पाटलाचे हात चेडले बोलत. शिवाजी महाराजांनी अब्दुल करत, शिवाजी महाराज अब्दुल करत, दुसरं शिवाजी महाराज काही केलंच नाही. हे हजारो वर्ष असंच चालत आलेलं आहे. जे खोट आहे आणि जे त्यांच्या फायद्यात आहे तेवढं बोलायचं. इंग्रजांच्या विरुद्ध लढा किंवा शिवाजी महाराजांचं स्वातंत्र्याचा लढा हा एका जाती धर्माचा लढा नव्हता. कारण दादाला आणि चव्हाण साहेबाला सांभाळणारे अनेक मुसलमान माणसं मला माहित आहेत. मी नागनाथ नायकोडे अन्नाच्या बाजूला जवळचा होतो.
आणि रात्र मी नागाला सांगण्याच्या बरोबर बोलायचं, त्या माणसाला रडताना मी पाहिजे रात्री 1 वाजता नागाला पायकोडी माझ्या समोर रडत होती आणि आम्ही तीनच माणसं नागाला पायकोडी धडाधडा रडतो ते बघत होतो आई हे अंगावर काप आहे का नागाला सांगणार असताना त्याच पर्यंत ही माणसं आहे दादा असतील चव्हाणसाहेब असतील ध्येय काय भारत मुक्त झाला पाहिजे देश स्वातंत्र्य झाला आणि हे भारवले पण आलं कुठं दादांच्याकडे 8 ऑगस्ट 1942 गांधीजीनं गव्हाले बँकेच्या मैदानावरती बोलून नाही की भारत सोड इंग्रजांना भारतातनं निघून जा व्यक्तिगत सत्याग्रहाची कल्पना गांधीजीनं मांडली दादा गावाकडे आले पद्मनाभाला आणि व्यक्तिगत स्वातंत्र्यासाठी बैलगाडीतनं मिरवणूक काढली दादाची दादा दाखल कोणासाठी स्वातंत्र्य हवं कोणासाठी लढायचं होत का लढायचं होत मुख्यमंत्री होणं हे उद्दिष्ट होतं काय त्यामुळे दादा राज्यपाल होणं हे उद्दिष्ट होतं काय दादा झगडा कशाचा होता की हा देश स्वातंत्र्य झाला पाहिजे हा देश स्वातंत्र्य म्हणजे हा देश फक्त बहुजन मराठ्यांचा देश आहे म्हणून तो झगडा होता का मराठ्यांना मुक्त करायचं झगडा होता का मुसलमानाच्या विरुद्ध झगडा होता का नाहीये डोक्यात पण कधी नव्हतं यांच्या की हे मुसलमान आहेत हे हिंदू आहेत हे बौद्ध आहेत कधीच नाही चव्हाण साहेबांशी बोलताना मी म्हणलं हे काय चाललंय म्हणलं सगळे मंडळी म्हणलं हे शंकराचार्याच्या पुढं पुढं फरक करतात म्हणे चव्हाण साहेब मला फेटत म्हणजे मलाही कळत नाही म्हणजे बहुजन समाजाची पोरं मराठा समाजाची पोरं ते हिंदू समाजात कसे जातात या धार्मिक गोष्टीचा स्पर्श सुद्धा या लोकांना झालेला प्राधान्य समजून घेतलं होतं की नाही तर घेतलं होतं या लोकांनी कारण स्वातंत्र्य काळातलं इथलं युद्ध आहे युद्ध हिंदू मुसलमान एकत्र येऊन लढत होते 43 साली गांधीजीच्या चळवळीला साधून जाऊन दादा लढायला उतरले तेव्हा वातावरण काय होत अलीकडे खूप गंमत आहे गंमत राष्ट्रवादी राष्ट्रनिष्ठांनी आमकाम केलं बरोबर ना राष्ट्रनिष्ठांनी आमकाम केलं आमच्याकडे ते दिल्ली विद्यापीठामध्ये गोंधळदारा कन्हैयालाल आमचा तो मुलगा होता त्या कन्हैया कुमारचा मुलगा झाला ते युद्ध झालं मध्ये आणि मग तिथं सुरू झालं की हा रिटर्न आहे दुरी आहे ते कोण म्हणायला लागले हे ते म्हणायला लागले की त्यांचे राष्ट्रपती दिसताना गंमत तुम्हाला सांगतो मी एका ठिकाणी म्हणालो की ते आमच्या बाबांकडला काय कळत होतो गांधीजीने सांगितलं की चलो भारत छोडो भारत पुण्याजवळच्या त्या पुण्याजवळच्या एका खेड्या गावातली पोरग हातात तिरंगा घेतला इंग्रजाचा ट्रक आलाच्या ट्रकच्या पुढे उभा राहिला आणि म्हणा त्याचे डॉक्टर आहे की यामध्ये गे 40 कोटी त्याला माहित होते की ट्रक माझ्या अंगावरून जाणार आहे मी मरणार आहे माझ्या मामाचा तिकडं मामचा आला मामाचा तिकडं होणार आहे तरी तो पोरग पिल कुणाचं माताडे काढणार दादा 7 वर्षे किल्ला मा चव्हाण साहेबच्या काळात 12 वर्षे किल्ला पण ही माणसं मरत होती ना काल परवाचं जे प्रकरण बघतो ना अलीकडे देशनिष्ठांनी आमच्या अर्थ केलं देशनिष्ठांना विचारतो की त्या चव्हाण दादाला जेलमधनं बाहेर पडले 16 बंदुका घेऊन दादा बाहेर पडल्याच्या जेलमध्ये त्यावेळेस सांगली होती सांग त्या ठिकाणी संस्थान दादावरती जेलमधनं बाहेर पडल्यानंतर दादावरती गोळ्या घालणारच घालणार आहे जे संस्थानिक होते ते पटवर्धन होते गोळ्या काय कांबळे पवारने घातले का गोळ्या दादावरती गोळ्या काय मुसलमानने घातले दादावरती गोळ्या घातल्याच्या पटवर्धनाने गोळ्या घातल्या आणि दादाचा एक मित्र चांगला दादाचा एक चांगला मित्र दादव नावाचा तो पाण्यात मारला गेला हे जे पटवर्धन आहे ते इंग्रज कोणाच्या बाजूने होते इंग्रजाच्या बाजूने
दादा कोणाच्या बाजूने होते, देशाच्या बाजूने होते. असं हे चालत आलेलं आहे. राष्ट्रनिष्ठा कधीच्या असतील राष्ट्रनिष्ठा. जेष्ठेवाले मी म्हणतो पहिल्या मागितलेली आता जी मुजरी आहे बीजेपीची, दादा तरी राष्ट्रनिष्ठी आहे. त्याच्यामुळे कुठे पण नका की हे जातीवाची बोलते किंवा राजकारणाची बोलते. मग दादा तरी हेच राजकारण आहे काय बांधलं. आता तुमच्या डोक्यात हे काय विचार तुम्ही केलाय बांधलं आहे काय. ही जी पहिल्या रांगेची मंडळी आहे जी आता 76-77 रचनावर घेते, ही माणसं कुठं होते. आज कोण आजारी आहे, कोणाला राष्ट्रपती व्हायचे, पण काय मोठी होऊ देत नाही. मी कधीतरी एक सर्वे करा, मी म्हटलं कुठल्या तुरुंगात भारतीय होते ते शिकवतात, कुठल्या तुरुंगात आडवाने होते. तालुक्याच्या तुरुंगात सुद्धा यांची नोंद नाही राष्ट्रपती म्हणजे हे स्वातंत्र्य सैनिक आहेत. जग दादा चढत होते, उड्या मारत होते, जग पटवत गोळ्या घालत होते, आणि बाजपेयी आडवाणी तुरुंगात जातच नव्हते. आणि ज्याला लहान महान क्रांतिकारक सावरकर म्हणतात, सगळे भारावून जातात. ने पदसी ने परत मात्र मंदिरला प्राण तळमळला, मद वदलासी आणले सृष्टीची विविधता पाहू. हा महान क्रांतिकारक परवा काय तरी भारत रत्न दिलवा त्यांना काय. आता काय क्रमबद्धत आहे घ्या राष्ट्रनिष्ठा करते. हा सावरकर बांधला 13.5 फूट पावला. तुम्ही म्हणता तुम्ही काय बोलता करता का, बरोबर आहे ना. किती फूट पावला, 13.5 फूट पावला. आणि इंग्रजांकडे माफी किती वेळा मागितली, 14 वेळा माफीनामा दिला तुरुंगात. सेल्युलर जेल म्हणजे सेल्युलर जेल म्हणजे जे आहे अंदमानच्या त्या जेल म्हणून सावरकरांनी ब्रिटिश सरकारला 14 वेळा लिहिले, मला सोडावं, मला सोडावं, मला सोडावं. इंग्रज सरकारचं आहे कदा. शेवटी त्यांनी रायपूरला सांगितलं की तू तरी मी इंग्रज सरकारचं पत्र म्हणजे माहिती करता येईल, परंतु बाईचं पण इंग्रज सरकारने ऐकलं नाही. म्हणजे स्वतःला सोडवून तुरुंगांना सोडवून घेण्यासाठी सावरकरांनी आपल्या बायकोचा सुद्धा वापर केला. आणि हे महान स्वातंत्र्य गेला. खर तर भारतरत्न द्यायला पाहिजे होतं त्या माताने कामगाराला, त्याच्या बाबूला प्रत्यक्ष दाखला ना. भारतरत्न द्यायला पाहिजे होतं किंवा पद्मविभूषण वगैरे द्यायचं असेल तर ते आमचा किसन साहेब कुर्बान हुसेनची स्वतः मुक्ती म्हणजे त्याच्या तिथनं दादाला प्रेरणा झाल्या. दादाला स्वातंत्र्य लढायच्या प्रेरणा ही सोलापुरात मिळाली आहे. त्यानं भारतरत्न द्यायची होत, तुरुंगात नाही गेले ते भारत. आणि आता क्षतीच मोजमाप करताय, 56 इंची, 55 इंच. आता दादाची क्षती 70 इंच होती. दादा उभा राहिल्यानंतर झोतो तिथून उभा राहिल्यानंतर दादा काय दिसत होते ते दिल्लीकरांना माहित नाहीये. छातीचं मोजमाप करतो राष्ट्र मोठं होत असत तर गांधीजीनं मागं सांगितलं होतं की माझा गांधीजी छाती येऊन येऊनच होते. मग असं नसतं. राष्ट्र मोठं व्हावं ही पांतकर प्रेरणा आहे. आणि राष्ट्र मोठं कुणा व्हावं असं वाटतं, याच्या पायामध्ये काटा मोडतो त्याला काट्याचं दुःख करतो. हे राष्ट्र मुक्त झालं पाहिजे इंग्रजातून, हे राष्ट्र मोठं झालं पाहिजे. पण हे राष्ट्र मोठं झाल्याशिवाय आम्हाला पाठोपाठ घेतला. महात्मा फुल्यासारख्या माणसाने इंग्रजाचं समर्थन केलं, बाबासाहेबांनी इंग्रजाचं समर्थन केलं. का समर्थन केलं, कारण त्याची अगोदरची जी अवस्था आहे त्या अवस्था वाईट आहे. महात्मा फुलेंची अवस्था अशी व्यक्त केली आहे की विद्येविना मच्छी गेली, मच्छी विना गट्टी गेली, गट्टी विना वित्त गेले, वित्ताविना शूद्र गजरे, एवढे आनंद एका व्यवस्थेने केले. ज्ञानच तुम्हाला घेऊन द्यायचं नाही का, ज्या राष्ट्रामध्ये निर्मिती नियम असतो कायदा असतो ते राष्ट्र मोठं कसं होईल, राष्ट्र मोठं कसं होईल. ज्ञानच घ्यायचं नाही. किती% लोकांनी 95% लोकांनी ज्ञान घ्यायचं नाही. घ्यायचं किती ना, 3% लोकांना. आणि आता काय सांगतात ते सगळं आमच्याकडे होत. विमान
आमच्याकडे होती. पाठ्यरेखेच्या विरुद्ध लढाई चटाईने केली. पंतप्रधान म्हणाले आजची रेखेनं आजची रेखेच्या विरुद्ध लढाई आमच्याकडे होती. कोण लढलं तर चटाई लढला. कोणाची विरुद्ध तर आराम म्हणजे हे महान शोध आहे ना. प्राचार्य साहेब विनाय हे महान शोध आहे. तर तरी आमच्याकडे होती. आपल्या काही माणसं एवढी मिली त्याचं काय झालं आत्ता तरी काय सगळं आमच्याकडे होतं. आता बोलत तर इतर जगाला का दिलं नाही. बोलत तरी हा एक भिकारी का ठेवला. ज्ञानच नव्हते यायचं नाही म्हणजे ज्ञान दुसऱ्याला बहुजन समाजाला त्या देशाला ज्ञान बंदी करतो तो माणूस तो समोर देश गृहित असतो. पण महात्मा फुले सातत्याने शिक्षणाचे आग्रह धरतात. आमचे काही प्राध्यापक शिक्षक मंडळी कार्यक्रम कॉलेजमध्ये शाळेमध्ये असल्याची सरस्वती आणतात. सरस्वतीला उभं करतात. पंचायतीला लावतात. फुलं लावतात. पण त्यावेळेस सावित्रीबाई नाही आठवत. जर लक्षात ठेवा मला एका कार्यक्रमामध्ये केलं आणि ते मला म्हणजे सरस्वतीचं फोटो करतात आणि मला म्हणजे काय म्हणतात मी तुमच्या पाया पडतो पण तिच्या पाया पडत नाही. माझा तिला काय संबंध त्या सरस्वतीचा. माझा संबंध सावित्रीबाईशी आहे हो. माझा संबंध जिजाऊशी आहे. माझा संबंध त्या आईलबाईशी आहे. माझा संबंध जनाबाईशी आहे. त्यांच्या पाया पडत की तुकाराम महाराजांच्या पाया पडेल. ज्ञानेश्वर माऊलीच्या पाया पडेल. पण ज्ञानेश्वर माऊली पण मला माझे वाईट वाटतात. वाटतात ते ब्राह्मण आहे म्हणून मी त्याचा उपयोग करत नाही. कारण गंमत आहे बघा हे कसं उलट. तुम्ही समजून घ्यायच्या दादा चव्हाण साहेब समजून घ्या. महाराज समजून घ्या. घडपत काय आणि मग दादा काय. घडपत काय मग चव्हाण साहेब काय. घडत होत काय मग मी घडत विचारून त्याला हे करत होता. हे समजून घ्यावं लागेल. सरस्वतीच्या पाया पाडा तुम्ही. आणि मी म्हणलं त्या सदस्या सावित्री बाईवरती चिकन मारले. दोडे मारले. आमच्या स्त्रिया पण आमच्याकडे त्या सावित्रीबाईची बाबाई करत नाही. कुठल्या तरी आमच्या घरात असतं का एक महाराज नाही महाराज. मी त्या सरकारी अधिकाऱ्याला म्हणलं तुझ्या कुठला या ऑफिसमध्ये म्हटलं अक्कलकोटला महाराज गजानन महाराज अंका महाराज टंका महाराज म्हणजे एक पण तुकाराम महाराजचा फोटो नाही. सरकारी कार्याला तुकाराम महाराजचा फोटो लावून तुम्ही आग्रह करत का. अजिबात ही दादाची विरुद्धच आहे. आपल्या घरात आहे का तुकाराम महाराजचा फोटो. आपल्या घरात गजानन महाराजचा फोटो. आपल्या घरात अक्कल स्वरूप महासामीचा फोटो. त्याचा काय संबंध आहे. दादाने चव्हाण साहेबांनी मी बोलतो याचा कारण दादा आणि चव्हाण साहेबांना हे कळलं होतं की या देशातलं शिक्षण बंदी उठवल्याशिवाय या महाराष्ट्र हा देश मोठा होणार नाही. आणि म्हणून फुल्यांनी आमच्या वाट्यामध्ये बारावीवर आणि 36 व्यंजन टाकली. बाबासाहेबांनी ते 12 स्वर 36 व्यंजनाची आम्हाला ताकद सांगितली. आणि चव्हाण साहेबांनी जीबीसी पण 1200 रुपयाची जीबीसी सवलत दिली. आणि तुम्ही आम्ही उभा राहिलो माहितीये का. हे ज्ञानाचं काम महाराज मोठा देश माझा तेव्हा बोलतो की ज्यावेळेस त्या देशातला समूह ज्ञानी असतो त्यावेळेस तो देश मोठा होत असतो. हा समूह ज्ञानी होऊ नये. हा देशच मोठा होऊ नये. अशा प्रकारचे कायदे मनुस्मृती नावाचा ग्रंथ. त्याच्यानंतर सगळे कृपया मी सगळ्या प्राध्यापकांना विचारतो सगळे पुरण वाचून काढा. फार मोठी नाही त्याचं पुरण वाचन म्हणजे काय भयान असं बांधकर नाही. आणि वेगवेगळी पुस्तक आहे माझ्याकडे सगळे आहेत पाहिजे सांगून जाऊन एका प्राध्यापक नाही विचारवंत अजिबात नाही. तुम्ही म्हणू पण नका असलं काय तरी शिवाय द्यायचं काम करू नका. सगळी पुरण वाचून काढा. मनुस्मृती वाचून काढा. मी काल बरोबर येता ह्यांना म्हणालो म्हणत आहे ती त्या एका शाळेमध्ये ती डायरेक्टरी त्याच्यावरती गायत्री मंत्र लिहिला आहे. आता मी म्हणलं हे तुम्हाला माहीत आहे काय मास्टर मध्ये गायत्री मंत्र काय बांधत आहे. म्हणजे मला काय माहित आहे. म्हणजे छापलं काय त्याला तो गायत्री मंत्र ऋग्वेदातल्या तिसऱ्या अध्यायातला 65 ऋषी आहे ही गायत्री मंत्र. आता तुमचं त्याचा काय संबंध आहे.
ऋग्वेद वाचला आणि भारतीय राजघटना बघितल्यानंतर ऋग्वेद गाव बघायचा. मित्र दादाला जमा साहेबाला समजून घेतात पण इथे शिक्षण ते काय करत. स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये त्या नदीमध्ये उड्या टाकल्या दादांनी आणि दादाचा खांदा उघडा दिसल्याबरोबर तिथल्या पटवर्धनाच्या सैन्याने गोळ्या मारल्याची गुळी आरपार दादाच्या खांद्याला गेली म्हणून दादा दाखवते. ही गुळी कशासाठी होती? क्षमा मागण्यासाठी होती का समुद्रात पोहले नाहीत तरी कविता दादाला कविता येत नव्हती म्हणून कविता दादाने कविता केली तर दादाला कविता येत असत. दादाने पण कविता केली आहे कविता केली आहे अशी कविता केली असती त्यांना कविता येतो म्हणून महान 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 क्रांतिकारक लोक म्हणतात तुम्ही हे बोलतो म्हणजे लोक म्हणजे लिहिलं की 6-14 वेळा क्षमा मागणारा आणि 4-4 फूट पवणारा माणूस हा महान क्रांतिकारक असून कसा शकतो कविता लिहिल्या म्हणून तुला मार्ग चुकतोय आणि दादाची जी
जन्म येतात ती चाचणी करत असताना काही दुरुस्त होण्याची जबाबदारी आपली होती. आणि ती पण जी दुरुस्त होत असताना ती परंपरा सांभाळावी लागते. बघा मी सांगितलं दादाची परंपरा शिवाजी महाराजांच्या पर्यंत लढावायची. दादाची परंपरा दाती अंताच्या पलीकडे जाणारी जी परंपरा ती बुद्धाची परंपरा आहे. बहुजन समाजाने शिकलं पाहिजे की जी भूमिका आहे दादाची ती महात्मा विक्रम फुलेच्या परंपरेची ही परंपरा आपण कुठं सोडतो. त्या परंपरेचा आपण विचार असताना मागतो मुख सुट करता मुख सुट करता पण ती कोण बनते का. आज एक घर आहे आपलं घर एवढं त्या घरामध्ये आपण तवा आणला काटोद आणला स्त्री आणला पण तेवढ्याने पाहते का उद्या आणखी काहीतरी आणावं वाटतं. म्हणजे विकासाची कल्पना ही मर्यादित नाहीये. विकास हा डंक नाहीये. रोज नवीन नवीन गरजा नवीन 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 गरजांच्यासाठी नवीन नवीन गोष्टी करणं हे विकास गतिमान असतो. विश्व विकास हे स्टॅगनंट असत नाही. विकास स्टॅगनंट नाही त्याच्यामुळे तो गतिमान असतो. हा गतिमान विकास कसा असू शकेल याची कल्पना दररोज येणाऱ्या प्रश्नावरती दादाने जवळजवळ मला म्हणजे स्वातंत्र्य मिळालं. स्वातंत्र्य मिळालं तर काय करायचं. भारताची राजघटना आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी 2 वर्ष 11 महिने 17 दिवस 18 दिवस ती घटना लिहिली आणि तुमच्या हातामध्ये संविधान दिलं की त्या संविधानामध्ये संसदेचं तत्वज्ञान आहे. तर आपला देश कसा उलट आहे बघा की बाबासाहेबांनी स्त्रियांच्या सती कोड दिला हिंदू कोड दिला त्यांनी राजीनामा दिला आणि हिंदू कोड मी जगू म्हणून स्त्रियांनी बाबासाहेबांची उलट गोष्टी करा. त्याचं कारण काय. त्याचं कारण की असणारा धर्माचा पगडा. ऋग्वेदापासून 4 वेद 7 शास्त्र 8 पुराणांनी काय केलं असेल कुणी वाचून आम्हाला काय तुम्हाला पुन्हा स्थिती करत. एकच गोष्ट आहे म्हणजे ब्राह्मणाचं काय करायचं. दुसरं काय लिहिणच नाहीये. म्हणजे स्त्रिया विकास देशाचा विकास करायचा ऋग्वेदात काय का अजिबात. सामवेदात काय का नाही. यजुर्वेदात काय का नाही. ऋग्वेदाच्या मातृवेदात काय का नाही. पुराणात काय आहे. पुराणात पुन्हा तेच आहे. ब्राह्मण कसं काढावं यज्ञ कसा काढावा यज्ञासाठी काय करावं. आज गमती आहे दादा आणि दवांसाठी नसते आणि बाबासाहेब नसते तर तुम्हाला सांगतो महाराष्ट्राचं भाटव झालं असं वाटतं. दुसरा बाजीराव पहिला बाजीराव विश्वनाथ बाळाजी विश्वनाथ सगळ्यांनी आमची वाट लावली आणि पुन्हा राष्ट्रनिष्ठ असं तरी मानतो. ते प्रतापसिंह महाराज कोरले प्रतापसिंह महाराजाला पकडून देण्यामध्ये बाळाजी पण नातू ना वाढतात चिंदवलीचा ब्राह्मण होता. स्वातंत्र्याचा लढा आहे. चिंदवलीच्या ब्राह्मणांनी प्रतापसिंह महाराजाला इंग्रजाला पकडून दिलं आणि इंग्रजांनी प्रतापसिंह महाराजाला काढण्याला बांधून लिमच्या एका कोट्यामध्ये बांधलं आणि या बाळाजी पण नातूनी शनिवार वाड्यावरचा भगवान हे काढला आणि युनियन जॉब लावला राष्ट्रनिष्ठाई म्हणून. काय केलं की युनियन जॉब तिथं झाला इकडं येणार आणि शिवाजी महाराजांच्या राज्याचा जो झेंडा होता तो काढला या बाबाजी पण नातून. हे राष्ट्रनिष्ठ माणसं आहे. मोगल आले तीर्थ खातो यांनी केली कारण आम्हाला लेखच येत नव्हतं. इंग्रजाने तीर्थ खातवून यांनी केली फ्रेंचाले तीर्थ खातवले यांनीच लिहिलं डचाले तीर्थ खातवले यांनीच लिहिले कारण आम्हाला कुठं लिहिले. ज्या काळात पण पवा कांबळे गेले काय रावणांच्या बाबाकडे म्हणायला आम्ही तुमच्या तीर्थ खातवले तो आम्हाला नाही गेले पुन्हा पण हेच केले. म्हणजे आम्ही गंभत पण सांगतो शिवाजी महाराजांचा पराभव व्हावा म्हणून मिर्जा राजा जयसिंहांच्या बाजूने कोट जगजी हेच केला. हे राष्ट्रनिष्ठ माणसं आहे. शिवाजी महाराजांचा पराभव आपण आणि दादावरती गोळ्या जाणारी हेच होती पटवर्धन. ही परंपरा आहे. दादा ज्या स्वातंत्र्यासाठी लढत होते त्या स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 15 ऑगस्ट हा काळातून पाहणारी हे दादाशी मंडळी होती दादाशी आणि आता सांगतात राष्ट्रनिष्ठांनी आमचं केलं
त्याला मला वाटत इतिहास तरी पाहिजे भाऊ काय ऐकला धर्माचा वापर करून स्वतः मोठे झाला बहुजन समाजाला तुम्हाला काय कळतच नाही माझी स्वतःच्या बाजारात माझी स्वतःच्या कळतच नाही पण छाती मोठी बरोबर होत्या आणि आता देश वेळा करून ठेवला आणि आपण सगळे वेळे आहोत काँग्रेसचे दादा आम्ही सभासदांच्या काँग्रेसमध्ये होते त्या काँग्रेसने एवढं दिलं एवढं दिलं की काही जणांच्या सहा पिढ्यासाठी तर आमचे घर नाही बघा इतकं दिलंय इतकं दिलंय दिलं पाहिजे काय देणार पाहिजे म्हणून माहिती उद्या सत्ता आली की आलं नाही उद्या पवार साहेबांची सत्ता आली की आलं नाही त्यासाठी नायकवडी अण्णांनी त्यासाठी बाबू केलं मेला त्यासाठी मी सोलापूर घेऊन मेले का तुम्ही असं करावं म्हणून दादांनी ताकद सरकारी काढलं आज ते साखर कारखान्याविषयी बोलायचं कसाठी काढले साखर कारखाने मी सभासद आहे साखर कारखान्याचा मी जरी पोरगा असतो तरी साखर कारखान्याचा 10,000 रुपये घेऊन सभासद करायला मागू पाहिजे हो मला अभिमान आहे मी त्या साखर कारखान्याचा सभासद आहे आणि मला अभिमान आहे माझा उलट जातो माहिती का दीड एकरात पाहुण्याच्या जागाची पिढी करणारा इतर पत्र समाज सोडत आहे माहिती अशी ती बाब जी तिथे नव्हती सत्ता घेतली घेतली कशी सुरुवात केलं भारतात नामांतरांना सुरुवात केलं आणि आता बाहेर आल्यानंतर अमिताभ बच्चन सारखा या वर्षाचा दहा रुपये राहतो आणि तुझं 5 कोटी पुढे काय सुद्धा फार कोटी तुझं पुढे काय बायको राम नाही आहे नोकरी नाही पुन्हा काय थोडासा कुणी तुरुंगात कुठे पत्र लिहिले मागून केले आपण त्याला 5 कोटी किलो या घेरोडा क्षेत्र जे माननीय मुख्यालय आपण 15 दिवसाची रजा मंजूर करावी अवघड काम बाहेर आल्यानंतर म्हणलं करायचं काय आता बाहेर मग भावाला पत्र केलं म्हणून मला थोडी पण तरी शेती घेऊन आणि ज्यांनी घेतलं प्लॅन केलं तर बाळकडे 400 रुपये काय कर कागदावरती घेऊन मी माझी भाषा कागदावरती संसारात काय घेतलं संक्रांती साहेब एक कवा एक स्टोव्ह एक मुलतान एक परी 5-6 वाट दाट नाही ना काय 4 महिने 4 वर्षी कागदावर जेवलो 400 रुपये म्हणजे 12,000 रुपये शिल्लक राहिले बाबांनी मला पाहून मला म्हणला काय 6,000 रुपये जेवली नाही नंतर नरेंद्र दाभोलकरचं नरभव 4-5,000 रुपये द्या दाभोलकरने आम्ही एकत्र काम करतो बाबांनी मला 5,000 रुपये दिले 6 एकर जमीन घेतली म्हणता आता आपण मस्त पैकी लढायला तयार झालो आपली लढाई तयार झाली म्हणून प्रेरणा कोणाची आहे तुमच्यावरती अन्याय अत्याचार संपलाय का नाहीये आज इथं संपलेला नाहीये विचार करा तुम्ही एक पक्ष टिकत नाहीये आमची एक संघटना टिकत नाही कोणी खंजीर खुपासला म्हणतोय कोणी बंदूक मार म्हणतोय कोणी काय केलं म्हणते पण 89 वर्ष एक संघटना चालते लक्षात ठेवायला किती वर्ष 90 वर्ष एक संघटना चालते कामकाज जाती व्यवस्था कशी म्हणजे कामकाज वैदिक धर्माचं पुनर्जीवन करत आपलं म्हणजे खूप तुटी होते चव्हाण साहेबाला मी विचारलं की चव्हाण साहेब काय करतो त्याच्यावर शंकराच्या लेखा तुम्ही काय म्हणजे त्यावर लहान असतात मोठे असतात ते शंकराचं पत्र लिहिलं खोलपर त्यांना करायचं पण चांगल्यासाठी करावं शंकराचं पत्र लिहिलं मी म्हणलं तुमची मुलाखत घ्या लागली आता गंमत आली काटचे काम कोणती पेटाचा तो शंकराचं लेखन तुरुंगाचा तो बदलला त्याला पत्र लिहिलं मी तुझी मुलाखत त्यात मला वेळ दिली 4 वाजता 16 वाजता म्हणून मी दर्शन घेतलं लक्ष्मण शास्त्री दृष्टीने बरोबर घेऊन स्वातंत्र्य असायला पाहिजे
साळुंबे बहुजन समाजात नाराजा समाज असते, त्या दृष्टीने ब्राह्मण समाज असते, मी कधी समाज असतात त्याच्यामध्ये वेगाने काय शंकराचार्य करतात. पण यांनी म्हणजे काय तरी पाहिजेच बघत असतो गेला आणि असं म्हणतो साक्षीदार बाकी डिग्री पाहिजे तर गतीतकाची साक्षी काढा. सुरुवात केली मुलाखत घेतली आणि मुलाखत केल्यानंतर बाहेर आलो बोर लावला जातीवाद जातीचं मानणारं मी चव्हाण साहेबाला कोण नाही म्हणत पण चव्हाण साहेब मलाही काय करत मी म्हणजे एकमेक धर्माचं काय ते बघा की मित्र यावर मी समजून घेतो ही माणसं धर्माच्या परिसर काय चव्हाण साहेब असतील नायको यांना दादा यांच्या डोक्याने धर्म जन्माचं कधी काय साखर कारखाना आमचा असतो का दादाच्या डोक्यात जन्माला म्हणजे आता बघतो त्यांना महाराष्ट्राचा साखर कारखाना आहे धर्म ठिकाण काय
बरं इथं देऊळ समजू, महादेवाचं देऊळ समजू, कुठलं धर्म टिकला नाही. आणि धर्मग्रंथ तुम्ही म्हणजे म्हणतो पण तरी भगवद्गीता धर्मग्रंथ आहे. आम्ही म्हणतो भगवद्गीता तर म्हणतो ब्राह्मणाच्या वाचायला परवानगी नव्हती. ते नवीन आहे वाचा. भगवद्गीता वाचायला ब्राह्मणाच्या परवानगी नव्हती असं मी म्हणत नाही, तर तुकाराम महाराजांची शिक्षा बहिणाबाई शिवकरी देऊन ठेवली. तुकाराम महाराजांचा शिष्य कचेरीकर भट या काळीपूर्ण ग्रंथात त्यांनी देऊन ठेवले की आम्हाला किता वाचून दिला. त्या कथेच्या भेट पाठवत म्हणजे तुम्हाला काय करायचं या देशात कोण करत नाही. चव्हाण साहेबांच्या पुढं आणि दादाच्या पुढं मृत्यू होती. म्हणजे त्याने काय चव्हाण साहेबांनी दादाने तर आम्हाला लिपीची सवलत दिली. तर तुम्ही बोलला असतो का महाराष्ट्रामध्ये हजारो शिक्षक आहेत, हजारो प्राध्यापक आहेत, आता सातव्या ग्रंथाची वाट बघताय. कवा सांगतो येतो कवा पुण्यामध्ये मगर पट्टत घर घेतोय असं झालेलं काय माणसाची दादा दादाने मेडिकल कॉलेज खासगी मेडिकल कॉलेजची कल्पना मांडली. त्याच्यामध्ये मेडिकल कॉलेजला आम्हाला सांगितलं, पत्रकारांना सांगितलं, सांगितलं की 10 शेतकरी पुरवून द्या. आज काय करायचं तर मेडिकल कॉलेज आणि इंजिनिअरिंग कॉलेज या भागामध्ये 10 शेतकरी घेत नाही. हे शेतकरी माणूस दादाला सांग आणि दादाला मोठं ठेवून बघत सांगा दादा तुमच्या नावाने आज 50 लाख रुपये बिहारच्या पोरातून घेतली. दादाच्या पुढे फक्त ठेवणार दादा बोलत आला तुम्ही इंग्लिश इंजिनिअरिंग आणि मेडिकल कॉलेजचं खासगीकरण केलं. रोज पैसा घेत आणि दादाच्या नावाने घेत आणि पुन्हा दादाचं राजकारण तत्व मात्र पाळायचं. माझी विनंती आहे तुम्हा सगळ्यांना ते समजून घ्या. तिथलं धर्मकारण का या धर्मकारणाचा चव्हाण साहेबांनी वापर केला का? अजिबात नाही. चव्हाण साहेबांनी हे नाही हे नाही महाराष्ट्रात होऊ देत नाही हे महाराष्ट्रात नाही झालं पाहिजे. दादाची जी भूमिका होती कधीही दादा धर्मावरती जातीवरती कुठं भाषण केलं पण दादा भाषण करायला कपाटी देऊ. दादा म्हणाले मला कृती करायचं म्हणजे सभागृहात पाठवलं तर दादा म्हणाले की तुझा मी काय करणार आहे मला बोलता येत नाही. पहिल्या निवडणुकी म्हणजे दादा विधानसभेत गेले तर दादा म्हणजे मला काय करायचं मी इथे जाऊन काय करू मी असं शेतकरी करतो. माणसाच्या विकासाचा द्यायचं असतं ही माणसं होत. चव्हाण साहेब असतील दादा असतील माणूस मोठा झाला पाहिजे. माणूस मोठा झाला तर राष्ट्र मोठं होईल आणि राष्ट्र मोठं झालं तर माणसाची त्या राष्ट्रातल्या माणसाची इज्जत वाढेल ही भूमिका दादाजी जाऊ. इथे कसं आहे हजारो वर्ष माणूस कुठं राहिला पाहिजे शक्य नंतर ती माणसं कुठीच राहिली पाहिजे आणि ती मोठी नाही झाली पाहिजे. आणि आज आपण त्या सगळ्याचे बळी आहोत. सगळ्याचे बळी आहोत. कित्येक वर्ष 1985 एक निर्णय झाला आहे त्याच्यामध्ये पण निर्णय आपल्या देशामध्ये 80,000 देवळं बांधायचे. आता या देवळामुळं काय होणार आहे काय नाही तुम्ही तुमच्या बांधक वाचलं बसून म्हणाल काय झालं की बसून मनाच्या नुसार. आणि मग एक कथा मतात गाईड मताची गोष्ट आहे मला कळतच नाही गाईडची कशी कोणता येतो. दादा असं म्हणाले काहीतरी का काहीतरी काहीतरी पुरे पण चव्हाण साहेब म्हणाले काहीचे राजकारणाचा विषय दादाजी चव्हाण साहेबांनी गाईचा विषय राजकारणाची काढला होता का कधी काढला होता. हा गाईने आमचा विषय काढला तर आमच्या देशी गाई दूध कमी देतात पण जास्त गाई दूध देणाऱ्या हे दादाजी चव्हाण साहेबांच्या गोष्टी होती. त्याच्यामुळे गाईचे प्रकार किती होस्ट गाय आणली कमी दूध देती नेदरलँडची ती पुन्हा जर्सी गाय आणली तिच्यावरती म्हणजे इतक्या गाई दुधासाठी आणल्या आणि यांचं पण बाई आणलं करायचं बरं सपाटच का. मी म्हटलं देवेंद्र फडणवीसला कधीतरी म्हणजे पत्र द्यावं आणि देवेंद्र फडणवीस माझ्याकडे 550 भाकरी आहे त्याची सभासक त्याने शेण वापरलं पण खाण्यासाठी गौरव 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 मला कळतच नाही काय आमची आमचं काय करून देत त्या आम्हाला आणि आमची डोकी भरत किती तुमच्या विकासाच्या आज जेवढं येईल ते धर्माच्या नावाने पुढं करायचं आणि मग तुम्हाला वाद करायचं आणि मग आपण
आपण सत्तेवर राहायचं आणि पुन्हा पुढे काय होईल? आज याची वाट बघते लिहिलो की भारताचे राजघटना बदलायची वाट बघता केलो माहिती आहे. पार्लमेंटच्या बंगले जाताना पंतप्रधान पायऱ्यावरचे डोकं करतायत खरा पंतप्रधान. 3 वर्षामध्ये कधी पत्रकाराच्या समोर गेलेला नाही माहिती लक्षात. घटनेचं नाव नाही, लोकांच्या समोर पाहत नाही, सुंदर रेडिओच बोलाय. म्हणजे आकाशवाणी होती ना, कोणी म्हणत म्हणे आकाशवाणी झाली आणि मग मुलगा पास होणार वगैरे, तसं आपलं पंतप्रधान. यासाठी चव्हाण साहेब दादा कारण दळले काय त्यासाठी माणसं गेली. आणि ते राणीगड म्हणून आणखी फुल काय, ज्या गांधीजींच्यापासून चव्हाण साहेबांनी आणि दादाने प्रेरणा घेतल्या त्या गांधीजीपासून त्यांनी काय करतात नुसता चष्मा. आता तो गांधीजी तर साहेब कसं सांगायचं हो, कुणाचा चष्मा आहे? नाव घेण्याचं माणसच नाही यांच्या. आम्ही सांगतो दादा चव्हाण साहेब पवार साहेब आदरच नाही पडलं जीडी बापू लाड आत्माराम बापू पाटील दादाच्या बरोबर मेलेला तो दादो पाण्यात मेला दादो त्यांची नावं सांगू याने नावं सांगू त्या बरोबर यांनी यांनी आमच्या देशासाठी त्याग केला. वाजपेयीचं नाव येते, अडवणींचं नाव येते, सावरकरांचं नाव खूप नाव येणार नाही. आणि ही नावं कुठंच नाही त्याच्या पण राष्ट्रनिष्ठ म्हणून आता पुढे यावं लागले. याच कारण तुमच्या डोक्यामध्ये धर्माची आपुकार आहे, तुमच्या डोक्यामध्ये प्रामुख्यानं संपूर्ण विकासाचं काम बंद करायचं, तुमच्या घोषणा करायचं चाळणी मिळू आमचा तवा व्हायचं. नोटा बदल पुन्हा बोकडत बसेल नोटा मिळाला. काल 2 दिवसापासून माझा शिपाई गेला होता म्हणजे मला पैसेच नाही म्हणजे लिपत्र ट्विटरवरती टाक म्हणतो मोदीला की तुमच्या राज्यामध्ये पैसे गरज नाही माझे पैसे असताना. तरी आपण गप सहन करतो म्हणजे तुम्ही इतके हिंदुदार झालाय की तुमच्या पुढे दादाच्या कामाची दृष्टी राहिलेली नाही, तुमच्या पुढे चव्हाण साहेबांनी केलेला लढा राहिलेला नाही आणि तुमच्या पुढे गांधीजीची गांधीजीला लागलेली गोळी पण तुम्हाला दिसत नाही. सावित्रीबाईचे खेळलेले आकृती पण तुम्हाला आठवण येत नाही आणि महात्मा फुलेला दुर्गंधी म्हणले याची पण तुम्हाला जाणीव होत नाही. मग तुमच्या जाणीवा कुठे येते एवढ्यासाठी? दादाची जन्मशताब्दी साजरी करत असताना याला आठवावं लागेल तुम्हाला काय जबाबदारी तुमची आत्ता वाढलेली आहे. राजकारणामध्ये काँग्रेस पक्ष होता त्याच्यावर ती पद एकटाच पक्ष विरोधी पक्ष पण ते आणि सत्ताधारी पण ते. आज तसं नाही आहे, एजन्सी तो आलेल्या राजकारणात आणि त्या एजन्सी वाढण्याविषयी माझं काय मत नाही, मला वाईट पण वाटत पण दृष्टी काय आहे? दृष्टी काय आहे? साखर कारखान्याची दृष्टी तर साखर कारखाने बंद कशी पडली तिच्यावर सगळ्या साखर कारखान्याची चौकशी. तुरीला भाव नाही, सोयाबीनला भाव नाही, त्या जातीची एक आमच्या शेतकरी बांधवाची पूर्वी माझ्या बापाला त्रास लग्नाचा त्रास नको म्हणून आत्महत्या केली. कुठली इंडिया तुम्ही निर्माण करायला पाहिजे? दृष्टीवती काय चालला ही दृष्टीवती चव्हाण साहेबांची. त्यासाठी गांधीजी लढले. माणसं तुमच्याकडे नाही तुम्हाला प्रेरणा देणारी माणसं कुणकुण कुणकुण काढावं लागतात कोणतरी ते काहीतरी काल दीनदया कुणावर दया येईल कुणाचं त्याच्या मुखर्जी एक काढलाय तो मुखर्जी कुठला त्या मुखर्जीने तर काँग्रेस चालत काँग्रेसच्या चळवळीची सगळी कोणी पत्र लिहिली त्या याला पायसरायला. कुणाच्याच बाजूने तुम्ही नाहीये, राष्ट्राच्या बाजूने नाही, माणुसकीच्या बाजूने तुम्ही नाही, राष्ट्र विकासाच्या बाजूने तुम्ही नाही आहे कुणाच्या बाजूने. आम्ही सांगतो दादाला साखर कारखाने काढायचे होते, आम्ही सांगतो दादाला सहकार चळवळ वाढवायची होती, सरकार चळवळीत आमचे जो काही पैसे आले मी सांगतो ना आणि गंमत सांगतो 91 साली ऊस ऊस लोकांनी टाकून दिला. इतका ऊस झाला की ऊस लोकांनी जाळून टाकला तितका टाकून दिला आणि माझ्या का मी ऊस लावला होता तिकडं कारण आता आमच्या थोडी जमीन आहे माझी तिकडं ऊस लावला होता आणि आबाजी महाराजांना इलेक्शन झालं मी गेलो लग्नानंतर त्या शेतामध्ये माझ्या आश्रम 2 एकर बसतो एवढा पाठवायच्या पद्धतीत अनुदान काय करायचं त्या कारखान्याकडे गेलो त्या कारखान्याकडे गेलो
म्हणजे काय गोष्ट घ्यायला तयार नाही. शेवटी आपैशी महाराजांकडे गेलो म्हणून महाराज साहेब म्हणलं द्या त्याला अभिषाला सांगा म्हणलं द्या दिला म्हणलं त्या पवारसाहेबाचा कारखा नाही की नाही तिथं सांगा म्हणलं सवाला महाराज म्हणजे या उद्या सगळे आणि काय डोक्याला महाराज म्हणजे नगर का सांगा तुमच्या आम्हाला तुषार 20 कोटी आम्ही दिले वृंदावन महाराजाने आणि कुठलं उषा आणला तर वृंदावनच्या पलीकडे उषा फक्त माझ्या 2 एकरासाठी महाराजांनी आजपासून महाराजांनी एवढी यंत्रणा राबली आणि तिथला उषा आणला त्या काळात मला 25,000 रुपये मिळेल त्या 25,000 रुपये जीवनी केलं सगळं केलं ही दृष्टी आहे ही दृष्टी आहे. तर आबाजी महाराज म्हणले का जाम काय करायचं आम्हाला दृष्टी आहे माणूस उभा राहायला पाहिजे माणूस विकत झाला पाहिजे. आज तो गोष्ट आणल्यामुळं माझ्या रानाची देवत झाली 6 एकर म्हणजे आत्ता तिथं ठिबक आहे ऊस आहे गडी आहे सगळं आहे इकडे फिरून ते बाकीचं इकडं शेती माझी चालू हे कुणामुळं घडलं कुणामुळं घडलं याला कारण आहे की स्वातंत्र्याची चळवळ आणि स्वातंत्र्या चळवळीतून आलेलं बहुजन समाजाचं नेतृत्व म्हणजे दादा असतील चव्हाण साहेब असतील कुणी पण आणि त्याला कारण असं की या नेतृत्वाला मिळाल्या पूर्वीच्या प्रेरणा या प्रेरणेची मेरीत काय प्रेरणेचं म्हणणं काय या प्रेरणेचं म्हणणं आहे फक्त माणसाचा विकास समतेचं तत्वज्ञान आणि हे समतेचं तत्वज्ञान हे माणसाच्या विकासाचं तत्वज्ञान ह्या प्रेरणा दादाच्या आणि चव्हाण साहेबांच्या होत्या. पर्टिक्युलर दादांच्या बाबतीत आपल्याला दिसतं की 7वी शिकलेल्या माणसाला विकासाचं एवढं वेळ असावं. दादाच्या राजकारणाविषयी मी बोलणार नाही पण दादा इतकं विकासाचं वेळ असावं सहकार वाढवला कारखाने वाढवले ठीक आहे तिकडे विखे पाटलाचा कारखाना निघाला असंच पाहिला धनंजीव गाडगेळ पण तिकडे विखे पाटलाच्या बरोबर धनंजीव गाडगे होते कारण त्या अर्थतज्ञ होते दादाच्या बरोबर कोणच नाही ना शिक्षण शिकल्याचं वाटला चांगलीचा कारखाना टाकून दादाची बरोबर कोण आहे कोणच नाहीये पण शेतकरी राहायला पाहिजे उभा राहायला पाहिजे शेतकरी ही भूमिका जशी दादाची होती तशीच ती भूमिका विकासाची पण होती. मित्र आपण कुठेतरी वाचवत असते असं मला वाटतं आणि रोज राजकारणाचा हिशेब केला तर मग त्याला काही कोणाची सांस्कृतिक कारणाचा पण विचार केला पाहिजे कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणाले ज्याला राजक्रांती करायची त्यांनी अगोदर सांस्कृतिक क्रांती केली पाहिजे सांस्कृतिक क्रांती नाही झाली तर राजक्रांती याची बिघडत नाही आणि बाबासाहेब आंबेडकर त्यांना उदाहरण देतात की चव्हाण शिवाजी महाराजांची राजक्रांती कशामुळे झाली तर त्याचं कारण संतांनी केली सांस्कृतिक क्रांती बाबासाहेब आंबेडकर सम्राट अशोकाचं उदाहरण देतात सम्राट अशोकाचं राज्य निर्माण कशामुळे झालं तर त्याचं उत्तर बाबासाहेब गौतम बुद्धांची सांस्कृतिक क्रांती देतात. आमच्या काळामध्ये या काळामध्ये आम्ही या सांस्कृतिक क्रांतीकडे लक्ष दिलं नाही रामाच्या नावाने एक चालू आहे आमची पोर्टी कुठं ते अयोध्येमध्ये होता त्यांना होता काय पाणी मला तर काही कळत नाही पण मी जाचेवरच गाणं ऐकले आमची बहिणी म्हणत होता ती म्हणाले राम राम करो राम नाही सीते स्वतः ही सीता एवढी मोठी आहे एवढी मोठी आहे ती राम सीतेच्या स्वतः नाही म्हणणारी बहिणी बनली आहे त्या सीतेचं काय झालं याची चर्चा तिनं काय करून दिला तिला का सोडलं त्याची चर्चा राम मंदिर राम मंदिर अजून पडत आणि मग आपण सगळे त्याच्यावर म्हणजे प्रश्न निर्माण करतात ते आणि उत्तर आपण शोधतोय दादाने तसं केलं नाही दादाने सांगितलं की हा प्रश्न आहे पाण्याचा ताकरेच्या पाण्याचा प्रश्न आहे म्हैसाच्या पाण्याचा प्रश्न आहे दादाने सांगितलं आणि मग त्याच्यावरती उत्तर काय इंजिनियरांनी ती योजना तयार केली दादाने सांगितलं तिथल्या पाण्याचा प्रश्न आहे मग भुजगावचा टप्पा अंदुरीच्या धरणाची विचार केला बापूचा दादाचा वा इतका वाढला इतका वाढला की तो खालची पातळीवरती गेला इतका खालची पातळीवरती त्याला जमिनीवर दर्शन करत पण दादाला वाटलं की तांदुरीचं धरण व्हावं आम्हाला धरणाचं स्वप्नच पडत आम्हाला रामाचं स्वप्न पडतं आम्हाला काय स्वप्न पडतंय आता मी जर तुम्हाला उदाहरण दिलं की काय 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 करते पशु हत्या करू नये हा एक
कडे त्यांचं तत्वज्ञान नाही पशु आजच्या तरुण आहे बुद्धाची भूमिका आहे. कारण यांच्यामध्ये त्याच्या इतक्या काही मारल्या इतक्या काही मारल्या आणि बुद्ध म्हणाया तुम्ही सगळ्या गाड्यांनी पहिले तर शेतकऱ्यांची गावा शेतकऱ्यांच्या उपयोगाची प्राणी मारले तर आम्ही शेतकरी शेती कशी करायची. म्हणजे आपण त्याला हाकलून दिलं यांनी. माझ्याकडे एक ब्राह्मण माणूस होता त्याला मी कपडे दे नारायण कुलकर्णी म्हणून ब्राह्मण माणूस होता त्याला मी कपडे द्यायचो त्याच्या बाहेर थोडा कपडे द्यायचो त्याला पाऊस आला की छत्री घ्यायचो त्याला पाऊस आला की चपला घ्यायचो त्याच्यावर त्याचा मुलगा इकडे देहराडून जावता त्याला चालत असून त्याला खूप पुढे जेवण दिले वगैरे असे मस्त सुटके सुरू करते. तुम्ही म्हणताल तुम्ही सगळं त्याच्या विरुद्ध बसून हे घास काढते असं का केलं त्याचं कारण माझा स्वार्थ होता. कारण त्याच्याकडे रामदास स्वामीची लई पुस्तकं होती आणि ती पुस्तकं मला पाहिजे होती. तुम्ही त्याला कपडे घ्यायचे काय घ्यायचं आणि त्याला मी एकशे प्रश्न विचारायची म्हणलं दादा बुद्धांनी काय वाईट केलं म्हणून तुम्ही बुद्धाचा गैर करता मात्र कपडे पुस्तक बोलत नाही. पण म्हणजे बुद्ध दहावा किंवा आठवा नववा अवतार आहे मग त्याची पूजा का करत नाही तुम्ही नववा अवतार तुम्ही पूजा करत नको का तुमच्या धर्मातला त्याची पूजा का करत जे जे समजी तर सांगतील जे मानव मी तर सांगतील ते यांचे शत्रू. बुद्ध यांचा शत्रू तुकारामाचा यांनी खून केला ज्ञानेश्वरला वाईट टाकलं ज्ञानेश्वराचं गंमत खूप चांगलं आहे. दादाचा या सगळ्या सांस्कृतिक चळवळीचा संबंध आहे विकासामध्ये. नांदगाव आणि ज्ञानेश्वर पंढरपूरच्या विठ्ठलाच्या मंदिराची भेटले आणि नांदगाव मावळी दासरींना नामदेवाला म्हणाले की नामा जातोरे नामदेव महाराज ज्ञानेश्वरला म्हणाले ज्ञाना घाई काय तर ज्ञानेश्वरांचे कार्यक्रम उद्गार ते बाहेर बाहेर नाही तर मला वाटतं माझेच उद्गार आहे. ज्ञानेश्वर म्हणाले नामा काय रे निंदेवर पोचलो भिकेवर जपलो ज्या पुस्तकं किती आता काय आहे तेवढा क्षण या ज्ञानदेवाचा केला या लोकांनी का तुमच्या डॉक्टर सगळ्याच्या डॉक्टर आले का नसेल शेती पूर होती तुमच्या विचारात अकोल्याच्या डॉक्टर आला असेल कन्या शेती पूर होती मग ज्ञानेश्वराचं घर अशी पाहत ज्ञानेश्वराचं घर हे नागपंथी होत आणि नागपंथा अवैधिक पंत आहे तो जसा बसवंताचा अवैधिक पंत आहे तसा शीख अवैधिक पंत आहे तसा ज्ञानेश्वराचा घर ज्ञानेश्वराचे आजोबा ज्ञानेश्वराचे वडील ज्ञानेश्वराचे बाबा नागपंथी होते आणि नागपंत वैदिक धर्माला मानत नाही आणि म्हणून ज्ञानेश्वराचा खेळ केला. हे ज्ञानेश्वर त्या विवरामध्ये गेले दाताना नामदेवाला मध्ये विवराचा दास पुरा सुबंध करायचं सामाजिक एकापर्यंत दास बंद करायचा आणि मुक्ताबाई सोपान देव हे ज्ञानोबाच्या नामदेवाच्या गळ्यापुढून लढत आपल्याला पडत होती तर येथील कुलकर्णी वैद्यकीचं नाव त्याला कोणी म्हणतात आज त्यांच्या नावाने खूप चाललंय नामदेव 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 म्हणजे तर म्हणजे ते तुकारामाची ह्याची आम्ही एका ठिकाणी म्हणून प्रार्थना म्हणायची ते पण बंद करायचं म्हणजे धर्माची गोष्ट आणायची तुमच्या विकासाला बाधा करायचं ते कारखाना का करता बघा बांगारात गेला होता तुमच्या शिवारात तबोल झाला होता ना मॅडम कुठला इथे सापडत नाही याला कळतंय का हो आम्ही एकत्र दिवस म्हणतो का चांगलंच नाही देवेंद्र भुईमुगाच्या शेंगा शेंगेला येतात त्याची मिळत येतात अजून पुण्याला माहित नाही उद्या जर म्हणलं ना नाम पंतप्रधानाला खरंच तू मोदी साहेब ते माझ्याकडे एक वर्ष सांगावं गायच्या किती जाती आहे माहित असेल काय असं गिर गाय किलारी गाय गर्दी गाय कोस्ट गाय एवढ्या जाती माहीत असेल काय मित्र मी आपलं जास्त मला विनंती करायची की दादाला समजून घेत असताना तुम्ही तिथल्या सांस्कृतिक कारणाला पण समजून घ्या कारण दादानी हे धार्मिक सांस्कृतिक कारण राजकारणामध्ये कधी आणलेलं नाही दादा माणसाचं बोलत राहिले माणसाचं करत राहिले कौटुंबिक गोष्टी झाल्या राजकारणामध्ये मान अपमान झाले कधी राजकारणातून बाहेर पाडलं गेलं कधी राज्यपाल कळतात राज्यपालावरती परतले कुणी काही विचारले काही अर्थ माणसं काहीतरी खंजीर काहीतरी म्हणतात काहीतरी असते
कधी नाही आलं की असं क्रोध करायचं, कारण ध्येय नावाची गोष्ट ही तिघड करतात ती गेलं. आम्ही जेव्हा ध्येयाने पटपटत जातो तेव्हा तो माणूस वेडा होत असतो, वेडा. आणि दादा या स्वातंत्र्याच्या चळवळीत आले होते आणि स्वातंत्र्याच्या माणसाला जे मिळालं होतं, मिळवलेल्या स्वातंत्र्यामध्ये माणसाला स्वीकार झाला पाहिजे ही भूमिका घेऊन झपाटलेले दादा असे दादा होते. मी तुमचं यासाठी आभार मानतो की दादाच्या नावाने तुम्ही सांगता दादा. मी तुम्हाला एखादा एकंदरीत विनंती करेन की कधी तर हे लोकांशी बोला तुम्ही की त्याच्यामध्ये काय चाललंय दादाला करायचे काय, त्याच्यामध्ये काय होतंय आणि चव्हाण सर्वांना करायचं काय, त्याच्यामध्ये दिसतंय काय आणि इथलं बहुजन समाज स्वातंत्र्याच्या काळात जे गोळ्या देणाऱ्याची सगळ्या बहुजन समाजातल्या नेत्यांनी काय करायचं. नागनंदांच्या वस्तू बोलत असताना नागनंदामध्ये त्या अन्नमंद पुरुष कसा काय तुमच्या उत्तरात जास्त निघतो, पण नागनंदांची विचारूनच म्हणतो की नागनंदा म्हणजे काय नाही पाहत म्हणे, खालची कांदी आहे जमिनीत दगडची कांदी पासून ऊस तोडायला चालू आहे, कारण खालच्या तीन कांद्यामध्ये इतकी तांदूळ असते. आता हे कुठल्या तरी शेतकरी अधिकाऱ्याला कळ का कृषी त्या राऊळीमध्ये जाऊन आलेला कुठल्या तरी एका कृषी अधिकाऱ्याला कळ नाही खालच्या कांदी तांदूळ असते, कारण माणूस उभा राहतो तो अनुभवात उभा राहतो. रॉबर्ट आइन्स्टाईनचं एक उदाहरण तुम्ही सांगतो, रॉबर्ट आइन्स्टाईन असं म्हणलं पाहिजे की एक्सपिरियन्स इज मोर इम्पॉर्टंट दॅन नॉलेज. आइन्स्टाईनचं उदाहरण काय, एक्सपिरियन्स इज मोर इम्पॉर्टंट दॅन नॉलेज. अनुभव हा ज्ञानावरच्या पेक्षा मोठा असतो, कारण ज्ञान अनुभवाची वाढायचं असतं. दादा आणि ही सगळी मंडळी प्रत्यक्ष अनुभव घेतलेली माणसं होती, त्याच्यामुळे माणसाचा विकास कसा करायची याची जाण त्यांना मातीत नाही कळलेली होती, मातीत नाही मिळाली होती. अशा या महान माणसाच्या क्रांतिकारकाच्या नावाने आपण संस्था चालतात, याच्याबद्दल मी तुमचा ऋणी आहे आणि मला या ठिकाणी तुम्ही मला बोलायला बोलवले याबद्दल मी आपला आभार आहे. जय विन देव. जशी अर्जुनाची अचूक भेटक नजर आणि अचूक नेम होत तसंच काही पात्र कोल्हेकरांचे अचूक साधी रांगती शब्दप्रयोगात आपल्याला ऐकायला मिळाले आणि त्या शब्दभिकेमधून त्यांनी सो कॉल्ड समाजाचा जो सुंदर विरोधी अर्थ आहे तो आपल्या सगळ्यांसमोर मार्गिक शब्दामध्ये मांडला. आपलं आगाड वाचन आणि विस्तृत ज्ञान या सर्वांसमोर आम्ही नतमस्तक होतो. खूपच छान खूप सुंदर आपण मार्गदर्शन केलं. पुन्हा एकदा धन्यवाद. आणि शेवटच्या टप्प्याकडे वळत आहोत. माननीय श्री एस के मानेकर सचिव, मी यांना विनंती करते की आपण आभार प्रदर्शन करावं. प्रथमतः पद्मभूषण डॉक्टर वसंतदादा पाटील यांच्या स्मृतीला अभिवादन करतो. आजच्या या कार्यक्रमाच्या साठी आपल्या अहमदपूर नगर परिषदेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष आदरणीय आनंदराजी कोरे हे अध्यक्ष म्हणून लाभले, त्याचबरोबर प्रमुख वक्ते म्हणून आम्ही ज्येष्ठ विचारवंत आदरणीय पार्थ कोळके साहेब यांना भेटायला गेलो रामदास निगमाने आम्ही, आणि त्यांनी खरोखरच जे सुरुवातीला सांगितलं ही खरी परिस्थिती आहे, पण आमच्या शब्दाला त्यांनी या ठिकाणी येण्याचं मान्य केलं. मी शिक्षण संस्थेच्या वतीनं आवर्जून अंतकरणपूर्वक त्यांचे आभार मानतो. त्याचप्रमाणे अध्यक्ष म्हणून आनंदराजी कोळी या ठिकाणी लाभले त्यांचे मी संस्थेच्या वतीनं हार्दिक आभार मानतो. शिक्षण त्याचबरोबर नगर परिषदेचे उपाध्यक्ष आदरणीय बेजेदादा माने हे या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचे मी आभार मानतो. तसेच शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष आदरणीय किसनदादा राऊत या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचेही मी संस्थेच्या वतीने आभार मानतो. प्राध्यापक भानुदास भोसले माजी सह्याद्री सागर कारखान्याचे संचालक म्हणून ते या ठिकाणी प्राध्यापक भोसले या ठिकाणी आले, त्यांचेही मी आभार मानतो. त्याचप्रमाणे माजी नगराध्यक्ष आणि सह्याद्री सागर कारखान्याचे संचालक आदरणीय अविनाश सात्या हे उशिरा गावडे या ठिकाणी जरूर उपस्थित झाले, मी त्यांचे मनापासून संस्थेच्या वतीनं हार्दिक आभार मानतो. तसेच आदरणीय अरुणराव माने सचिव चौंडेश्वरी शिक्षण संस्था
हे यांच्या आवर्जून उपस्थित झाले, त्यांच्याही मी मनापासून आभार मानतो. त्याचप्रमाणे माजी नगराध्यक्ष या ठिकाणी उपस्थित आहेत, त्याचप्रमाणे अजिमाजी नगरसेवक, त्यामध्ये रमेश अप्पा आहेत, शिवराज माने आहेत, इथं सौभाग्यवती नीता माने आहेत, मंगलदाय माने आहेत, या बहिणी सुद्धा या ठिकाणी या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित झाल्या. त्यांच्याही मनापासून हार्दिक आभार मानतो. आमचे रामदास भाऊ या आवर्जून उपस्थित झाले, त्यांचेही आभार मानतो. आणि शिक्षण संस्थेतील विविध शाखांचे आमच्या शाळा प्रमुख आणि तसेच त्यांचा सर्व शिक्षक सेवक वर्ग हे या ठिकाणी आवर्जून उपस्थित झालेला आहे. त्यांची संस्थेच्या वतीनं मी हार्दिक असे आभार मानतो. त्याचबरोबर आमचे बोधे सर, माने सर हे या ठिकाणी आलेले आहेत. सर्वांचे सतीश भोसले या सर्वांचे मनापासून मी आभार मानतो. आणि कार्यक्रमाला खूपच वेळ झालाय म्हणून मी माझा आटोपतो आभार प्रदर्शन घेतो. सर्वांचे पुनश्च एकदा आभार मानतो. पत्रकार आमचे संजय जंगम यांचेही आभार मानतो. कार्यालय देण्यामध्ये आमचे संस्था चालक आहेत यांनी आम्हाला हे कार्यालय उपलब्ध करून दिलं, त्यांचेही मी आभार मानतो. आणि इथे संपतो कार्यक्रम, संपला असं जाहीर करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.